तुम्ही मॅनेजर असं मला वाटलं. काय वाटलं? काही नाही. हाऊसफुल झालंय. नृत्याचा कार्यक्रम सुरू करायचा ना. डॉक्टर आले. डॉक्टर कशासाठी? हो डॉक्टर म्हणजे माझे पती. हो ते नाही आले. येतील फक्त 5 मिनिटं. तोपर्यंत मी तयार होते. ठीक आहे. Thank you.
निन्नत सख्यतया शीस विनय साधि ऊट शंकरा सोड समाधि ऊट शंकरा सोड समाधि वनात आला आला मदन पारधि ऊट शंकरा खाली रात्रीचं नीट दिसेनाचं झालंय तुम्हाला डोळे तपासून घ्या मावशींचे डोळे नको तपासायला या कुमारचं डोकं तपासायला हवं तीन मिरींचा उतरण देवडा नाही तो पण त्याचे हे छंद चालू आहेत काय केलं होतं काय केलं चोरासारखा मोठ्याच्या डिकीत बसून थिएटरवर आला होता येतानाही तसाच आला आणि आता मागच्या बाजूने पळाला हे गं खिडकी सुद्धा उघडी आहे खरंच पप्पा तुमचे लक्ष चाललं सगळं न यायला काय झालं गुन्हेगारीचे चित्रपट पाहतोस त्याचा परिणाम फाजिल चाटळ कुठला पण मी म्हणते वेळेऐवळी लहान मुलांना टाकून बोलू नये हेच ना बरोबर आहे तुझं म्हणणं पण झाड चांगलं वाढायचं असेल तर ते वेळेत छाटावं महाराज झोपा आता Thank you.
ऑपरेशन चालले मी जाते हूं। बर ओ हो हो या 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 छोटे डॉक्टर ऑपरेशन कसं झालं एकदम यशस्वी ए लबाड आज शाळेमध्ये काय शिकलीस ते सांग बघू आधी ऑपरेशन दवाखाना रोग या मोठ्या माणसांच्या गोष्टी लहान मुलांना अभ्यासाकडे लक्ष द्यावं पण पप्पा माझा अभ्यासाकडे लक्ष लागत नाही शायद गेलं की दवाखान्याची आठवण होते पेन्सिल घेतली की थर्मामीटर सारखी वाटते थर्मामीटर सारखी कठीण आहे कठीण आहे कठीण काय डॉक्टर अह ही मुलगी नामांकित डॉक्टर होणार आहे म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात लक्षणं तिची तीच आहेत पण पण काय काय नाही ज्यांना डॉक्टर व्हावं असं बरं मनापासून वाटतं ना तो नोट होण्याचा मार्ग शोधतो मुलगी आईच्या वळणावर
आणि मुलगा बापाच्या हातावर हात मारतो असं म्हणतात. पण आमच्याकडे मात्र अगदी वेगळीच चला हा उतरा. अच्छा कांबळे कुमार आला की नाही त्याला आत पाठवून दे. चला अस काय ग कुमार माधुराम काय करतोय? तो रस्त्यावरचा घाणेरडा नाच बघत उभा राहिला. असं आहे हॅलो मेनका. मी आज फार थकलोय बघ. एक मोठं अवघडच ऑपरेशन होतं. यशस्वी पार पडलं. हां हां तेच तेच. हा मी निघालोच आता घरी यायला. सप्पाटून भूक लागली आहे बाईसाहेब. उत्तम फिश सोलाची कढी दोन्ही तयार आहे. मी स्वतः बाजार आणले आज. कोलंबी पण मिळाली. वा प्रभू म्हणाला प्रकाश आणि प्रकाश पडला. हा आता मी आलोच. हा मुलं ना आहेत की ही करा माझ्या शेजारीच उभी आहे आणि हे आत्ता येत आहेत चिरंजीव. फार घाबरल्याचा अभिनय करतायत. नट व्हायचं ना आता ना. कुठंतरी रस्त्यामध्ये नाच बघत थांबला होता दादा. असा नटवर्य उगीच काहीतरी तुमचं. मुलाची जात थांबला असेल नाच बघत. तुम्ही नाही का बघत आपल्या पत्नीचं नृत्य? हो बघतो ना. आम्ही नुसता कलेचा आस्वाद घेतो. पण हा बेटा कलावंत होणार असं दिसतंय. हो जय काय बिघडलं त्यात? कला तर होईल ना वडिलांच्या सारखी बुद्धिमान कर्तृत्ववान. ए तुझी मम्मी बोलते. मम्मी तिचा नुसता पापा घे. हे काय हो मुलं आहेत ना शेजारी. मग मुलांनी पापा घ्यायचा नसतो काय आईचा? नेहमीच चाहटळपणा. मुलं नव्हती तेव्हा ठीक होत. अगं मुलांनीच पापा घेतला तुझा. सांग बघू कोणतं मूल असेल ते कुमार की कला? ओळख दोघातलं कोणतं अधिक लाडकं आहे तुझं ओळख? मला नाही आवडत मुलांच्या समोर भलत्या वेळी भलत बोलणं. तुम्ही या बघू लवकर. डॉक्टर मोहिले दवाखान्यातून आले नाहीत अजून. कोण आलं होतं म्हणून सांगू? मी थेर्मा फार्मसीचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. घरी डॉक्टरांशी निवांतपणे बोलता येईल म्हणून आलो होतो. घरी असे भेटत नाही ते. आपण फोनवरून अगोदर वेळ ठरवा आणि मग भेटायला या. अच्छा काही नाही दिवसा ढवळे एवढी भीती. मावशी मला की नाही फेटले खाकलेल्या माणसाची परछाई पाहिली की नाही उगीच भ्यायल्यासारखं होतं. तर तरुण घाम सुटतो काही अगदी हल्ल्यासारखं होत. आता पायातून अगदी वारं गेल्यासारखं वाटतं. डॉक्टरला सांगितलं असं काय त्याला माहिती आहे का? नाही नाही त्यांना माहित नाही. आणि सांगू नका तुम्ही मला की नाही लहानपणापासून त्या पडछाईची भीती वाटते. चला मावशी टेबल तयार करा. चला आताच येतील ते. आले वाटत. चला 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 मी डान्स पाहिला इतका मस्त होता. चला 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 जेवण तयार आहे हात पे धुवा. चला कुठे चाललं काय हो? टेलिफोन अच्छा चाहटळपणासाठी वापरतं का कोणी? चाहटळपण आता बायको बरोबर बोलणं देखील चाहटळपणासारखं असेल तर चाहटळपणा नाही तर काय? टेलिफोनवर हे करता का कोणी? हे काय केलं बघा मी. ते हो म्हणजे तुझ्या आयुष्यात अशी कल्पना आहे का की टेलिफोनवरती जे काय हे केलं ते मी केलं म्हणून? आपली कला आहे ना तिनं टेलिफोनवरती किस केला तुला?
मुलांच्या समोर कसला पण हा चाटळपणा. मुलांच्या समोर? मुलांच्या समोर कोण होतो बा? मी हा मीच होतो. आता म्हणशील ना तर आपण एकमेकाच्या आमोरासमोर होतो. मध्ये टेलिफोन ही नाहीये आणि मुलं आसपास दिसत नाहीत तेव्हा मावशी जेवण आहे ना. मग मावशी एवढं काम कसं अगदी न चुकता करतात. बदलली तारीख? अगं तारीख नाही बदलली, म्हातारपणातला आणखीन एक दिवस कमी केला. इतक्यात कंटाळात की काय आयुष्याला? कंटाळले नाही ते म्हणू, पण आता अगदी पुरे झालं असं वाटत. तुला कडे खांद्यावर खिळवलं, तू मोठा झालास, शिकला सवरलास, तुझं लग्न झालं, सोन्याच्या पावलाने सून घरात आली, तुला सोन्यासाठी दोन मुलं झाली. अरे म्हणू आम्ही रामराज्य पाहिलं, आता आणखीन काय पाहिजे? असं कसं मावशी, अजून कुमारचं लग्न आहे, बेबीचं लग्न आहे, त्यांची मुलं आहेत. नाही काय गं? अरे म्हणू माणसाच्या आशेला अंत नसतो, असे दैवत पाहिल. पण हे बघ आता आम्ही वाट पाहायची म्हणजे वरच्या आमंत्रणाची. हे नाही बोलायचं मावशी, इतक्या लवकर बरा सोडून मी तुम्हाला? अहो एवढ्या परदेशी पदव्या घेऊन मी डॉक्टर झालो ते का फुकट? तर सात जर प्रसंग आला ना मावशी, तर माझ्या विद्येच्या बळावर मी देवाच्या हातून देखील सोडून आणून तुम्हाला. आणखीन आणखीन बरं, आणखीन बरं, तसं कर बाबा. अव खेवंत बा. श्रीहरी श्रीहरी. आमची मावशी म्हणजे एक देवलोकीचाच माणूस आहे. ना नात्याच्या ना गोत्याच्या, पण सारा जन्म त्याने माझ्या भल्यासाठी खर्च केला. आपल्या संसारावरती सावली आहे त्यांच्या मायेची. आनंद आहे, सुख आहे, शांती आहे. जगातील लोकांना स्वप्न देखील पडत नसतील आपल्या संसार इतकी सुंदर. 8 वर्ष झाली आपल्या लग्नात, 8 दिवस देखील झाल्यासारखे वाटत नाही. अगं 8 दिवस फार झाले, मला तर अगदी काल घडल्यासारख्या वाटतात त्या साऱ्या गोष्टी. मी अमेरिकेहून सर्जन होऊन आलो, माझ्या मित्राने मला एक पार्टी दिली, त्या पार्टीच्या वेळी तुझ्या नृत्याचा कार्यक्रम योजला होता. खरं तर गव्हर्नमेंट हाऊसच्या एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मी मुंबईला आलो होतो. कार्यक्रम केव्हाच आटोपला होता, इतकंच नव्हे तर गोव्याला जाण्याची तिकीट देखील रिझर्व केली होती. इतक्यात आपलं बोलवून आलं. लेख ललाटीचा राणी पुसेना कुणाला, एक अज्ञात अंगुली लिहिते आणि ती लिखित अटळ असतात. त्या रात्री तू नृत्य केलंस आणि तुझ्या या टपोऱ्या डोळ्यांनी ठाव घेतला माझ्या काळजाचा. Oh,
पायरी उगीच ढळली ओढणी आणि झुकली पापणी अनोळखी स्पर्शाने मी मात्र भारावून गेलो होतो. त्यावेळी तुझ्या मनाचा मला थांग पत्ताच लागणं शक्य नव्हतं. तुझ्या पायावरती मी उपचार सुरू केले. तुझे पाय 4-5 दिवसाच्या आतच बरे झाले होते. पण त्यानंतर चांगले 15 दिवस तू माझ्याकडे येत राहिलीस. हो ना? मग काय करू? जखमच बरी झाली नव्हती. कुठली? पायाची. खोटं सांगतेस तू मला. जखम झाली होती तुझ्या काळजाला. कर ना. खोट. मला त्यावेळ प्रेम बिम काहीच माहिती नाही. करायला लावलं. कराय बाई साहेब. आधी मानवाच्या काळापासून ही चूक प्रथम पुढे. एखाद्या डॉक्टरला पत्र लिहावीत तशी तुम्हाला पत्र लिहिलीस. मग पत्रा पाठोपाठ आली. अगं एका पत्रात तू चक्क लिहिलं होतंस की ताबडतोब गोव्याला निघून या म्हणून. मग काय करू? तर सोन्या मामाने मला अगदी नुसतं धारेवर धरलं होतं. मी लग्न करायचं ठरवलं आणि तेव्हापासून तो माझा वैरी झाला. एकदा तर त्या दुष्टाने मला मारलं सुद्धा. ओठ पिळे तर दूध निघे. उलटून बोलतेस. वडील धरांची किंमत नाही तुला. लक्षात ठेव, त्या डॉक्टरचं परत नाव घेतलास तर डोक्यात थोंडा घालीन. ठार मारीन तुला. ठार मारायचं असेल तुला स्पष्ट सांगते मामा, मी त्यांच्या शाळेत जगू शकणार नाही. माझे प्राण मी त्यांना दिले. लग्न करणार आहे मी त्यांच्याशी. बांधकर, तुझं लग्न तुझ्या जन्माच्या आधीच झालंय. देवाचं देऊळ झाली त्याने अंगणात रांगोळ्या काळी तुला इथं जन्म काढला पाहिजे. भलतीच झेप घेऊ नकोस. आपल्या पंखातलं बळ ओळखून वाग. आपलं घराणं, आपला व्यवसाय. तुमचे मी आपले व्यवसाय आहोत. या घरावर आणि इथे येणाऱ्या आदाशास्त्राच्या तोंडावर. मला नाही राहायचं इथं मामा. मला नाही राहायचं. कशी राहते इथे? राहायचं नाही का? सोन्या, अरे मारतोस की काय तिला? जाग पुरी तू. अरे असं मारा ठोकीने वटणीवर नाही यायचं हे प्रकरण. एक कटा एक होईल. पळून गळून गेली तर बसू आपण रडत. जरा दमानं धीरानं मायेनं घे. अरे किती झालं तरी वळणाचं पाणी वळणावरच यायचं. Bye.
लग्नानंतर तू ही तुझं पूर्व आयुष्य विसरून गेलीस. त्यानंतरचे आपले दिवस कसे गेले ते आपल्याला कळलं सुद्धा नाही. निसर्गात ऋतू पालट असते पण आपल्या जीवनात मात्र बाराही महिने वसंतधार होते. वर्षाच्या आत कुमारचा जन्म झाला. त्यानंतर कला आपल्या जीवनाचा प्रवाह कसा गंगेसारखा वाहतो आहे नाही, शांत पवित्र आनंदमय. हे तुमच्या पुरुषार्थाचं फळ आहे मनोहर. नाही मेनका, तुझ्या साथीनं मला सामर्थ्य दिलं. मंगेशची कृपा. आतापर्यंत चाललं तसंच पुढं चालेल. तुमची कीर्ती साऱ्या देशात निना देईल. मलाही माझ्या आवडीच्या कलेत यश मिळेल. मुलं मोठे होतील. संपत्ती, संतती, कीर्ती सारं सारं मिळेल. पती नामांकित डॉक्टर आणि पत्नी विश्वविख्यात तलावती. Thank you.
हेलो कोण चंपा का जरा डॉक्टर ने फोन दिया ना बोलते हाँ डॉक्टर काय तुमच्याकडचा फोन आला ठीक अगं मेनका ते फिश तळायचं काम तुझं तू कर बाई हां कोण डॉक्टर का घड्याळ आहे ना मनगटावर साडेबारा झाले फटलं मोठे डॉक्टर झाला म्हणून काय बायकोची आठवण विसरायची की काय माणसाला लंचसाठी घरी आलंच पाहिजे तुम्हाला या तुम्ही मी वाट पाहते हा काय पोरकटपणा मांजरासारखं फोन वरती काय ओरडतेस हा हा लिली हो आपली मांजरी नक्की का मल्ली असला पोरकटपणा आहे ते उद्योग आपले माझे मी कधी केला होता पोरकटपणा कुमार आणि त्याला किंडर गार्डनला जायची ती परस्पर तुमच्याकडे यायची त्यात माझा काय पोरकटपणा अहो ऐका तर खरं मुलं समोर असताना की नाही तुम्ही मला एकदा फोन केला होता आणि फोनवर कसला तरी आवाज केला होता कसला तरी म्हणजे कसला आपल्याला नाही भो काही आठवत सारे आठवत तुम्हीच केला होता तो आवाज आणि नाव मात्र सांगितलं कलेचं हा 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 तरीच तू लिलेचं नाव सांगितलंस ना आता म्याव म्याव तूच केलंस नाही हो हो बोलतस काय बोलताय तुम्ही या पाहू लवकर ही पहा मांजरी माझ्याजवळच आहे म्हणजे मांजर आणि मावशी दोन्ही शेजारी आहेत का तुझ्या हो आहेत का काय नाही म्हणजे आता फोनवरून तसला आवाज करायची काही सोय नाही चला तुम्ही या पाहू आधी येतो पण माझ्या आवडीचे पदार्थ केले आहेस का तू मला असं सांगा तुम्हाला आवडणारी कोणती गोष्ट मी कधी केली नाही एक गोष्ट गेले 12 आणि 12 24 वर्षामध्ये केलेली नाही आहेस बघ ती कोणती बाई हे बघ तुम्हार आणि कला या दोन सोऱ्यासारख्या मुलाला जन्म दिला आहेस तू त्यानंतर काय मला तर आणखीन एक मुलगा चला बायको म्हणजे काय अंगणातली जाई वाटली की काय तुम्हाला की तिला आपली अंगभर फुले यावी काहीच्या वेळेस बोलणं बाई तुम्ही या बघू लवकर आणि हे बघा जी सरकार कला असेल हॉस्पिटल मध्ये तिला हे त्याने बरोबर घेऊन या कला चंपाबाई कला कुठे ते आत आहे स्पेशल वॉर्ड मध्ये मगाचे केस आली नुसत्या वेदनाने बेशुद्ध झाली एक बाई लेडी डॉक्टर आहेत ना जाग्यावर आहेत ना पण कला ते म्हणाल्या मिस करते सोडून मग हरकत नाही नाहीतर शिकाऊ वैद्य आणि काळा नाही वैद्य असं व्हायचं असं कसं होईल चांगल्या एमबीबीएस झाल्यात की त्या ते ठीक आहे हो पण पदवी म्हणजे काही परवाना नव्हे लोकांच्या जीवितशी गाठ असते ह्या व्यवसायात सिस्टर येस डॉक्टर 8 नंबरच्या पेशंटकडे जरा लक्ष ठेवा ब्लीडिंग व्हायला लागलं तर ताबडतोब मला कळवा येस डॉक्टर पप्पा पप्पा सुटका झाली त्या बाईची छान खूप वजनदार आहे मुल शाबास यशस्वी हो बापाचं नाव राखणार बेटा तू अरे पण हो अरे तुझ्या मम्मीचा फोन आला होता लवकर घरी गेलो पाहिजे थोडा उशीर झाला ना मग अगं वाट पाहत असेल नदी तिथं घाबरायला काय झालं तुला तस कर मी
मला अगदी किळस आल्यासारखी वाटते. केव्हापासून? अगदी पहिल्यापासून. असं? हो ना, मी तिला सांगितलं की डॉक्टरला सांगूया तर नको म्हणते. असतं असं. कधी कधी एखाद्या वस्तूचा वा दृश्याचा भयंकर तितकारा वाटतो माणसाला. मानसशास्त्राचे डॉक्टर काही अन्वयार्थ लावतात त्याचा पण. ते मानस नको आणि शास्त्र नको. तुम्ही आपली हात घालू नका म्हणजे. बरं बरं, त्याचं काय झालं? रस्त्यानं येताना एक ख्रिश्चन बाई भेटली मला, नाही का ग? हो ना, संरक्षण निधीसाठी ती टोप्या बनवून विकत होती. म्हणून घेतली मी. बरती जाऊ दे, कलाला आणलंय मी आपल्या आज्ञेप्रमाणे. मग टेबल ही तयार आहे आपल्या आज्ञेप्रमाणे. चला डॉक्टर, चला. हो का पप्पा, तुम्हाला डॉक्टर काय म्हणता? का यशस्वीपणे सोडवणूक केलीस की नाही तू एका बाळंतिणीची? मग तुला आता डॉक्टर म्हटलंच पाहिजे. फार अभिमान वाटतो बेटा तुला अशी डॉक्टर म्हणून हाक मारण्यात. पुरे, चला. तू आज फार थकली असेल नाही बेटा? कुमार दादा नाही आला मम्मी? दुपारच्या जेवणाला घरी परत येतात ती सामान्य माणसं. तो कलावंत आहे. कलावंतांच्या आयुष्याला घड्याळाचं बंधन नसत. कलावंत लहरी असतात, नाही का ग? चला, खोटं नाही बापांचं म्हणणं, खरंच बसला असेल तो एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आपल्याच तंद्री. मेनका, आता हे तळलेले मासे घेऊन जा ना. नाच लाड के नाच जगा पासुने दूर राहुया, जगा पासुने दूर राहुया, नको जनांचा जाज. नाच लाड के नाच, नाच लाड के नाच. तुझे नाचणे माझे गाणे, आपण दोघे धुंद दिवाणे. तुझे नाचणे माझे गाणे, आपण दोघे धुंद दिवाणे. तुझ्या संगती फुलून येती अंगावर रोमांच. नाच लाल के नाच, नाच लाड के नाच. अखंड संगत प्रीती दैवत प्रीतच दौलत. तुझी माझी अखंड संगत प्रीती दैवत प्रीतच दौलत. तुझ्या नर्तनी धूळ उडेती हिरी मान के पाच. नाच लाड के नाच, नाच लाड के नाच. असं नाही
करायचं काका आधी लग्न आणि मग लग्नाला खूप अवकाश आहे अजून का माझ्या आईने तर मला केव्हाच परवानगी दिली पण माझ्या वडिलांनी मला अडगत घातले ना कसले मी बीए होईपर्यंत माझ्या लग्नाचं ते नाव देखील काढणार नाही आणि आता मी बीए केव्हा होणार हे मी आता कसं सांगू आणि मग रे मग काय अगं घर सोडीन मी माझ्या आईनं प्रेमासाठी घर सोडलं पण तू करणार काय घर सोडून व्यवसाय एखादी आंतरराष्ट्रीय नाट्य संस्था काढी चित्रपट संस्था काढी कुमार इंटरनॅशनल आणि भांडवल रे मॅरेजेस अगं लग्नासाठी म्हणून वडिलांनी 20-20 हजार रुपये ठेवलेत माझ्या आणि कलेच्या नावावर तर अगं कला कसली लग्न करते कपाळाची अरे मोंगल बाच्याच्या लेकीसारखी आजन्म अवयत राहणार ती अगं तिचे पैसे मीच घेईन सहज आणि आपल्या लग्नाला पैसे त्यातलेच वापरायचे डॅम इट तुला काय वाटलं माझं लग्न मी फुकट करू लोकांची जत्रा जमवून साजरं करणार ते झाडावरचे रंगीत दिवे त्या बाडवाल्यांचा कर्कश आवाज ती फुलाला सजवलेली मोठा हे बघ आपल्या लग्नाला तसलं काही लागत नाही अरे अरे चिडू नको काय हे बघ रजिस्टर समोर जायचं मी सांगायचं ही माझी कायदेशीर पत्नी तू सांगायचं हा माझा कायदेशीर पती चिडतेस कशाला एक अंगठी ती आज माझ्याकडे कलेची दोन हा एक तुला एक मला आणि दोन्ही बाजूचे दोन दोन साक्षीदार बस संपलं बस संपलं आणि दागिने नको तो वाटत बायकोला अगं करायचे काय ते दागिने शेवटी मोडायचेच ना हे बघ आपल्याला की चार चौघांसारखा नीट नेटका प्रपंच थोडाच करायचे बायको हिरोईन नवरा हिरो अगं नुसत्या तुझ्या डान्सवर सारे चित्रपट हाऊसफुल जातील वडिलांना आवडेल वाटतं तुझ्या त्यांच्या आवडीचा प्रश्न येतोच कुठे त्यांना माझी कधीही कुठली गोष्ट आवडलेली नाही म्हणून तुम्ही घर सोडायला तयार झालं माझ्यापेक्षा त्यांची माझ्या बहिणीवरच अधिक माया कुमार काहीतरीच काय बोलतोस असं काही करणार असेल तर मी नाही रे बाबा तुला साथ द्यायची तुझ्या साथीची मला कुठे परवा म्हणजे कुमार तू माझ्याशी लग्न करणार नाहीस कुमार नाही दुष्ट कुठला जेनी जेनी गा खिडक्या असतात घराला त्या वारा आणि प्रकाश आत येण्यासाठी माणसं आत येण्यासाठी दरवाजे ठेवलेले आहेत इतक्या अपरात्री कुठे गेला होतास आणि एखाद्या चोरासारखा खिडकीतून का आत आलास नाही पप्पा बाहेरच्या दरवाजाला आतून बंद आहे दरवाजाला बेल लावली आहे ना हो पण उगाच तुम्हाला त्रास कशाला म्हणून हे घर एका डॉक्टरचं आहे कुमार वेळेवेळी दरवाजा उघडण्याची सवय आहे इथल्या लोकांना घाबरण्याचं नाटक करू नकोस खरं सांग कुठे गेला होतास पप्पा ते हिंदीचे प्रोफेसर आहेत ना व्यास ते वारले हो नाही त्यांचे वडील वडील ते अचानक वारले तिकडे गेलो होतो व्यासांचे वडील वारले वाईट झालं कुमार फार वाईट झालं पण काय रे व्यासांचा सब्जेक्ट मध्ये तू कधी पास झाला होतास का नाही पण पप्पा यंदा मी असा अभ्यास करणार आहे की सगळ्या विषयात पास होणार आहे तुला पास झालं पाहिजे कुमार हो ना नक्कीच पण पप्पा तुझ्या आईची इच्छा या घरामध्ये सून आणण्याची पण मी नाही पप्पा तिच्या इच्छेप्रमाणे ती मुलगी पसंत करणार आहे पण आईच्या इच्छेप्रमाणे पण पप्पा मला कधी लग्नच करायचं का म्हणजे पप्पा मला अजून खूप अभ्यास करायचा आहे इंग्लंडला जायचंय
कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात पडलेला दिसतो आहेस तू काय हं नाही नाही मला कुठे माहिती प्रेमात कसं पडतात ते काय काय माहिती पण खरंच बैस पण शपथ बैस काय झालं बाबा काय नाही तुझ्या सुदैवाने तुझा बाप उदार मताचा आहे कुमार तुझ्या आईनं आयुष्यभर नृत्य साधनाच केली मी तिला कधी अडवलं नाही हो सांगितलं तिने मला उलट तिला मी प्रोत्साहनच देत आलो म्हणून सांगतो मी कुमार जे काही खरं असेल ते न घाबरता न भीता सांगून टाक पाहू पण बाबा अजून तसं काही नाही आहे म्हणजे मला कुठे काय कळतंय त्यातलं काही माहिती नाही नाही बाबा मग काय रे ती ख्रिश्चन पोरगी काय बरं नाव तिचं ती आपली शेजारची जेनी ना तुला कसं ठाऊक नाही म्हणजे तुम्ही आता विचारलं तर म्हणून तिच्या बरोबर हिंडताना पाहिलंय मी तुला तेव्हा म्हणजे परवा रविवारी ना म्हणजे काय झालं पप्पा ती मला म्हणाली चर्च मध्ये येतेस नाही येतोस का प्रार्थनेला मी म्हटलं हो हो येतो आता त्यात काय बिघडलं होतं प्रार्थनेला गेलो म्हणून बाबा रे बाप हा मुलाचा शत्रू नसतो मोठ्यातला मोठा मित्र असतो तुझ्या जिव्हाळ्याचा मित्र म्हणून तुला सांगतो कुमार अरे असलं गुपित उरीपुटी बाळक न्यावीची चक्क त्या पुरुषी तू लग्न करून टाक खरं बाबा जा बेटा पप्पा मी तिला सांगू नको आता आत्ता नाही चालेल मी उद्या सांगतो पण पप्पा ते कोण प्रोफेसर व्यास अहो मी डॉक्टर बोलतो आत्ताच मला कळलं की तुमचे वडील सिरियस आहेत अहो मी 10 मिनिटात निघतो कुमार नाही पप्पा मी उद्या सांगतो कला कला ए कला ए कला काय पाहिजे अगं कला कुठे गेली आहे ती केव्हा गेली हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल मध्ये म्हणजे अरे खरंच 9 वाजायला आले आज मात्र उठायला जरा उशीर झाला खरा मला आजच इकडे रोजच उठायला उशीर होते तुम्हाला वय झालं बाईसाहेब वय झालं आता कृतांत कट कामल ध्वज जरा दिसो लागले काय खरं ना चला म्हातारपणाचं नुसतं सौंग आहे झालं तूच म्हणतेस म्हणून मुलगी करती झाल्यापासून तुम्ही आळशी झाला सुखासीन झाला हे मात्र खरं आहे आणि काय ग सकाळी सकाळी हे विणकाम कसं चालू केलं आहेस तू स्वेटर विण कुणासाठी माझ्यासाठी मुलं आता बरोबरीला आली त्यांच्या लग्नाचं बघा काहीतरी काल रात्री आपण एकाचं ठरवून टाकलं कुणाचं अगं कुमारचं कुणाशी अगं आपली शेजारची ती जेनी फर्नांडिस तिच्याशी खरं कुणी आलं वाटत तुझंच आहे मला भी कुणाचं पत्र येणार नवऱ्याने देखील बायकोच्या नावावर आलेलं पत्र फोडायचं नसतं मला असं कुणाचं खासगी पत्र खासगी नाही हे तर नक्कीच आहे ग कारण याच्यावरती अगदी चक्क लिहिलंय ना नृत्य कला अकॅडमी मुंबई शहर अरे वाचतो ना वाचतो अरे अभिनंदन त्रिवार अभिनंदन शतवार अभिनंदन कशासाठी पण नृत्य कला अकॅडमीने या वर्षीचं नैपुण्याचं पदक तुला बहाल केलेलं आहे हो तुमच्या लोकमान्य कलेला आता ही राजमान्यता मिळाली तुमच्यामुळे मिळालं मला म्हणून तुमच्यामुळे
तुझी महत्वाकांक्षा पूरी झाली ना? हाँ? हो, अगं पदक मिळवण्यापर्यंत ठीक झालं ग, पण पदक मिळाल्यानंतर त्या विजेत्यानं आपली कला सादर करायची असते लोकांच्या समोर, त्याची काय वाट? यावेळेत मी नृत्य कसं सादर करणार? कुठल्याही कलेला वयाचं बंधन नसतं, तू जर मनात आणलंस ना तर अजूनही पूर्वीसारखीच नाचू शकशील. हसतील ना लोक. आता ते तुझ्या हातात आहे. पाहते बे, प्रयत्न कर. केलाच पाहिजे आणि असा प्रयत्न केला पाहिजे की साऱ्या प्रांतांना हेवा वाटला पाहिजे महाराष्ट्राचा. माझा विश्वास आहे अजूनही तू दिपवून टाकशील साऱ्या प्रेक्षकांना. अजून असं वाटत माझी खात्री आहे. खात्री आहे वेडे. सिंपली ब्युटिफुल, ब्युटिफुल. ज्या बाया देखील किती सुंदर दिसतेस ग तू. अहो मेकअप केलाय मी. डान्स देखील इतका सुंदर व्हायला हवा. छाती धडधडते ना माझी. काही धडधडत नाही मेनका. आपल्या जीवनातला तुझ्या आनंदाचा हा फार मोठा दिवस आहे. आणि तुमच्या विश यू बेस्ट ऑफ लक. थँक्यू. अरे वेळ झाला, लवकर टाक. हॅलो डॉक्टर. हॅलो मेनका भाई आहेत ना वर? आहेत, ग्रीन रूम मध्ये आहेत. आम्ही त्यांचं अभिनंदन करून येतो. कॉंग्रॅच्युलेशन द्यायला. थँक्स. नाच सुरू होणार ना आता? सेरिब्रल हिमरेज आहे. हॉस्पिटल मध्ये सारे उपाय करून थकलोत आपण बेटा. मला हे सारे कठीण वाटतंय बाळाला. हजारो रोगांना मरणाच्या दारातून परत आणलंय मी, पण स्वतःच्या पत्नीच्या आजारासमोर मात्र मला हात टेकावे लागले. माझं सारं ज्ञान अज्ञानापेक्षाही हातभर झालंय कुमार. पप्पा पप्पा पुढे खरं दुसऱ्या डॉक्टरना बोलूया का? तसंच करूया पप्पा. आपण ते डॉक्टर आणले त्यांना बोलूया का? बोलवा ना पप्पा. पप्पा ठीक ठीक बोला तू बोला. सेलाइन चालू असेलच. चालू आहे.
गेल्या 3-4 दिवसात कधी कधी शुद्धीवर आले होते का? हो, अधूनमधून शुद्धीवर येतात, बोलण्याचा प्रयत्न करतात. फार अशक्त पडा आलाय. डॉक्टर, इज देर एनी होप? डॉक्टर, तुम्ही फार घाबरलेले दिसताय. चला माझ्याबरोबर दवाखान्यात जाऊ. शुद्धीवर आला म्हणजे त्यांना विश्रांतीची फार जरुरी आहे. हो, त्याला अजिबात उठून देऊ नका. नाही. मम्मी, 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 पाणी व्हाय का तुला? कसं वाटतंय मम्मी आता? कसं वाटतंय? बरोबर. कोण पप्पा ना? कदानी पप्पा आपल्या हॉस्पिटल मध्ये गेलेत. एक महत्त्वाची केस आली. आता येतील. मी बोलू का त्यांना? ते आले म्हणजे मला उठव. पप्पा तो काय मम्मी? कुमार, मला फुलं आणतोस का वासाला? वासाची फुलं ना? आता आणतो. पण मम्मी तू उठायचं नाही हा. डॉक्टरने सांगितलंय तुला विश्रांतीची जरुरी. झोपून राहा, मी आता आणतो फुलं. मावशी, काय? मी मम्मीला आवडतं ती फुलं घेऊन येतो. तिथपर्यंत तुम्ही मम्मीकडे लक्ष ठेवा. बर. मावशी, काय बाळ, काय बोल. मला थोडी कॉफी देता का? हो, आणते. हा, आत्ता घेऊन येते. आई गो, कशाला बसलीस? आता या पुढ झोपायचंच आहे मावशी. कायम नको नको असं अभद्र बोलू मेनका. नको अभद्र बोलू मावशी. माझ्या माघारी माझ्या मुलांना सांभाळाल ना? मेनका, तू असं बोलू नको. तू लवकर बरी हो. गर लवकर बरी हो. नाही मावशी, रडायचं नाही. घे थोडीशी.
जरा बरं वाटेल तुला. माझं डोकं गर करत मी पडते सावकाश. उठू नकोस हा. ठीक आहे पप्पा. कुमारला समजावा ना तुम्ही. काय झालं? रडतोय सारखा, जेवत नाही, खात नाही. मम्मीची ही अवस्था बघून धीर सुटलाय त्याचा. तुम्ही त्याला जेवायला सांगा ना. तू बैसित, मी घालतो समजूत त्याची. कुमार वेडा काय असतो कुमार? पप्पा पप्पा मम्मीला बरं करा ना तुम्ही. माणसाच्या हाताला ईश्वरी सामर्थ्य असतं का कुमार? प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे, ठाऊकच आहे त्याला. रडू नकोस बाळ. कला रडते का? रडून काय मिळणार आहे तुला? जेवण घे. मला जेवण जात नाही बाबा. तू जर जेवला नाही असं मम्मीला कळलं ना तर ती रागावेल तुझ्यावर. हा बो. आता सुद्धा
त्यावेळी तुझा आजार अगदी पटकन बरा झाला, पण तू हॉस्पिटलमध्ये उगीचच येत राहिलीस. उगीचच नाही म्हणू, तुमच्या दर्शनासाठी येत होते मी. आज खरं बाहेर आलं हो ना? आज तुम्हाला सार सार खरं सांगून टाकणार आहे मी मनोहर. मेनका सावकाश, तू गप्प पडून राह बघू. अगं बोलायचं नसत आज मला भूलच पाहिजे, नाहीतर तुमच्यावर अन्याय होईल. काही अन्याय होत नाही, तू बोलू नकोस. बर केला, पण मी मात्र तूही माझ्यावरती जेव्हा पाठ प्रेम करतेस म्हणा केलं. माझ्या परछाया होती. कसली परछाया? मनोहर माझ प्रेम शुद्ध होता. तू बोलू नकोस मेनका. जनका होईना मनोहर. मेनका मनोहर आपल्या दोन मुलांपैकी एक मुल तुमचं नाही. काय सांगतेस काय तू? एक मुल माझं नाही. कोणतं मुल माझं नाही मेनका? कुमार काकाला कोणतं मुल माझं नाही आहे मेनका? सांग मला मेनका. मनोहर 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 बोल बात
आपल्या दोन मुलापैकी एक मूल तुमचं नाही. मनोहर आपल्या दोन मुलापैकी एक मूल तुमचं नाही. आई सारखे वडीलही आम्हाला अंतर देतात की काय कुणाला ठाऊक. असं झालं तर उभ्या जगात आम्हाला कोण आहे मावशी. मला सहन होत नाही. मी जाऊन विचारतो त्यांना, त्यांच्यासाठी काय वाटेल ती करायची तयारी आहे माझी. पापा कोण आहे? मी कुमार आहे पापा. काय काम आहे? दार उघडा पापा. नाही मी दार नाही उघडणार पापा. कोणी मला भेटू नका. जा. पापा कोण आहे? मी कला. हाँ. दार उघडा ना पप्पा. आलो आलो.
आता पापी जाईल तिच्या पाठोपाठ. असं का बोलता पप्पा? मरण तर सर्वांनाच आठळ. मग तुम्ही कशाला दुःख करतात त्याच? तेच तर मी तुम्हाला सांगायला आलोय पप्पा. मला सांगायला आलीस का दुःख विसरा म्हणून? तुझ्या मम्मीच्या मरणाचं दुःख नाही आहे मला. मला चिंता आहे ती तिच्या मुलांची, तुम्हा दोघांची. पप्पा तुम्ही सुखात असला तर आमच्या साऱ्या चिंता दूर होतील पप्पा. पण तुम्हाला असं दुःखात पाहिलं की दीर्घ असतो पप्पा आमचा. आम्हाला तरी तुमच्याशिवाय कोण आहे पप्पा? रडू नकोस बेटा, रडू नकोस बेटा. मी आहे, मी आहे. तोपर्यंत तुम्हाला कशाचीही काळजी करायचं कारण नाहीये. तुमच्यासाठीच मला हसत हसत आयुष्याला सामोरे गेलो पाहिजे. पप्पा आम्ही दोघे अगदी घाबरून गेलो होतो. तुमच्या जवळून बोलण्याचा आम्हाला धीर देखील होत नसे. पप्पा तुमची असली अवस्था झालेली पाहून आम्ही दोघे निराधार झालो होतो पप्पा. पण आता किती बरं वाटलं पप्पा. पप्पा पप्पा तुम्ही जेवत नव्हता ना तेव्हा आमचा घास आमच्या घशाखाली देखील उतरत नसे. पप्पा आमची मम्मी तर आम्हाला गेली सोडून, पण तुमच्या प्रकृतीच्या काळजीमुळे आम्हाला झोप देखील येत नाही पप्पा. पप्पा 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 मला जवळ घ्या ना, माझ्या पाठीवरून हात फिरवा ना पप्पा. पप्पा आई आणि वडील तुम्हीच आहात आम्हाला पप्पा. पप्पा 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 तुमची पत्नी गेली म्हणून तुम्ही दुःख करता, पण आमची तर आई गेली पप्पा. आम्हाला किती दुःख होत असेल. रडू नका पप्पा. हुशार आहेस, हुशार आहेस. आईची हुशारी तुझ्या अंगात आली. काय रे कॉलेजला जायचं नाही वाटतं आज तुला? आहे पप्पा, तिकडेच निघालो होतो. यंदा तुला पास व्हायला पाहिजे कुमार. हो पप्पा, पप्पा यांना मी चोवीस तास अभ्यास करणार आहे पप्पा. काय डॉक्टर हा तुम्हाला हॉस्पिटल नाही वाटत आज? आहे ना पप्पा, तिकडेच निघाले मी आता. पण पप्पा तुम्ही मात्र जेवलं पाहिजे पप्पा. हो पप्पा. मी मावशीला सांगितलंय तुमच्या आवडीचे मासे आणि सोयाची करी करायला आज. या दोघातून तुझं कोणतं? हिरा कोणता आणि पाषाण कोणता? मोती कुठला आणि काच कुठली? विष कोणतं आणि अमृत कोणतं? पाप कोणतं आणि पुण्य कोणतं? काही सुचत नाही. करा ए करा पप्पा आम्ही जातो. हे काय हो मावशी, कशाचं पिल्लू आहे? कोकिळचं पोर दिसते रे. कोकिळचं? कवी लोक तर फार वर्णन करतात कोकिळचं. कोकिळ, वसंत, कुहू कुहू. पण मावशी इतकं घालडं कसं आहे? अगदी कावळ्यासारखं दिसते. अरे ते म्हणे कावळ्याच्या घरट्यातच वाढत, गुण नाही पण वाण लागतो त्याला. काय म्हणालीस? पोर कोकिळच आणि वाढत कावळ्याच्या घरट्यात म्हणतात बाबा. असं काय बरं का कुमार? कोकिळा म्हणे आपली अंडी कावळीच्याच घरट्यात ठेवते. हो आणि कावळी ती आपली म्हणूनच उभवते. पुन्हा कोकिळा आपली मोकळी आंब्याच्या झाडावर बसून गाणी बिणी म्हणायला. मोठी अद्भुत गोष्ट आहे ही. अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी असं झालं हे कोकिळेचं करणं. मावशी ठेवून दे त्या फांदीवर, कावळा किंवा कोकिळा घेऊन जाईल त्याला. आणि मावशी काय पप्पा ना आंघोळ झाल्यावर जेवायला वाढ. हा
त्यांनी कबूल केलंय जेवायचं हो का बरं वाढते कला हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर घरी फोन करा पप्पा जेवलेत की नाही ते पहा मावशी तुम्ही सांगितलेली कावळी आणि कोकिळेची गोष्ट ऐकली आहे मी तिचं तात्पर्य सुद्धा समजलंय मला ती गोष्ट खुद्द कावळीच्याच तोंडून ऐकली कुठलं पोर कावळीचं आणि कुठलं पोर कोकिळेचं ते मात्र तिनं सांगितलं नाही ते सांगण्याआधीच तिनं शेवटचा श्वास टाकला तुम्हाला माहित असेल ते सारं रहस्य मला नाही समजलं मनोहर तू काय म्हणालस ते सारं समजलंय तुम्हाला आणि सगळं काही ठाऊक सपनीतीतली ही गोष्ट तुम्ही मुलांना नाही सांगितलीत मावशी मला सांगितलीत मावशी मावशी सगळं काही ते खरं खरं सांगून टाका ना मला काय सांगू मी तुला म्हणू मला काही माहित नाही आज पर्यंत जे लपवलंय ते सारं सारं सांगून टाका मावशी खरंच म्हणू मला काय माहित नाही मेनकेनं मला मूर्ख ठरवलं त्याच मापात मला मुजू नका मावशी म्हणू अरे तू काय बडबडतोस तुझं तुला तरी कळतंय का अजाणतेपणाचा आणू नका मावशी मेनकेनं जन्मभर माझी प्रतारणाच केली आणि तुम्ही तिचे अपराध पोटात घातलेत आईच्या ठिकाणी माहित आलो होतो मी तुम्हाला तुम्ही कधी मला सावध केलं नाही काय देणार होती ती तुम्हाला आणि कशासाठी हवं होत ते अन्न खाल्लं माझ आणि सहज मात्र केली तिला चांगलं केलंच बाबा जन्मभर केलेल्या सेवेच चांगलं सार्थक केलं रडता कशाला मावशी स्त्रीचा तिचं हसणंही खोटं आणि रडणंही खोटं मेहनकेच्या हसण्यात आयुष्याची माती झाली माझी आता तुमच्या रडण्याची रया ठेवणार नाही मी खरं सांगा मावशी मेहनका कोणाच्या प्रेमात पडली होती कोणाला चोरून भेटत होती कोणाच्या गळ्यात गळा घालत होती ती शिव 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 देवा घरी कशी ती पिशाच होऊन छळते आहे ती मला या घरात खर सांगा मला कुणाचे निरोपेत होते तिला फोन वरती कुणाशी गुलगुल गोष्टी करत होती ती तिनं कधी कुणाला पत्र लिहिलं नाही सांगा मावशी सांगा मावशी सांगा सांगते 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 आता आठवलं म्हणण्यापूर्वी तिने एक पत्र लिहिलं होतं अरे मी अशी निरक्ष मला कुठं वाचता येत आणखीन काय केलं तुझं आणखीन काय केलं तुझं मरणापूर्वी मावशी म्हणू म्हणू असं काय बडबडतोस तू वेड्यासारखा अरे कोणत्या रोगाने पचारले तुला काही कळत नाही रोगाचं कारण तुम्हाला ठाऊक आहे मावशी माझा रोग मी भोगेन माझा रोग पण या जीवाच्या कुठेही होता उपयोगी नाही सांगून ठेवतो कला कुमार कुणा कुणाला कळता का माने तुम्हाला तुमच्या लाडक्या मेहनकेची शपथ आहे
या दोन्हीतलं माझं अपत्य कुठलं नाही, या दोन्हीतलं माझं अपत्य कुठलं नाही कला का कुमार। कुमारच पापाचं फळ आहे, माझं नाही, माझं नाही। बोल जेनी बोल संगम होगा के नहीं, बोल जेनी बोल संगम होगा के नहीं। पप्पा पप्पा आपल्या जेनीचा फोटो। हा अभ्यास चालला वाटतो तुझा। नाही नाही पप्पा, खोट बोलण्याची कला तुझाही अंगी आहेस तर। हा नाही नाही पप्पा, यात मी यात मी बोल नकोस। यात खोटं काय बोललो पण मी पप्पा? 24 तास अभ्यास करतो असं वचन दिलं होतंस तुम्हाला। हा सारा अभ्यास चालला वाटतो तुझा। नाही त्याचं काय झालं पप्पा? गेले 3 वर्ष या छंदाला सारखा नापास होतो आहेस तू पप्पा। बुद्धिमान बापाचा मुलगा ढोर निपजला असा लौकिक कमवायचा आहे तुला। नाही पप्पा, यापुढे मी असं करणार नाही, मी अभ्यास करेन। खोटं, आणखीन किती खोटं बोलणार आहेस तू कुमार? खोटं बोलणं, खोटं वागणं, प्रताळणा करणं हा वारसाच मिळालाय तुला। वारसा कुणाचा? बरं आणखी प्रश्न विचारतोस? नालायक, चालता हो तुझ्या माझ्या घरातून। असलं संतान असल्यापेक्षा नसंतान झालेलं बरं। पण पप्पा असं काय केलं? पुरण ठेवीन प्रश्न असा विचारलास तर? प्रेम करतोय। पण पप्पा तुमच्याच मतानं बदललीत ती आता माझी मी मतं। बापाची आवाज ना करणारा मुलगा माझ्या डोळ्यासमोर नकोय। चालता हो तुझ्या घरातून, चालता हो। स्मरत ही नवते शकुंतलेला कोण तिची माता। पप्पा पप्पा, आपला सोनचा भाय ना तो फुलाने नुसता लहडलाय। असं? माझ्या जन्माच्या वेळी तुम्हीच लावलं होतं ना ते रोप? म्हणूनच त्याला तुझ्या रंगाची फुलं येतात बा, आणि साऱ्या आवारामध्ये त्याचा सुगंध दरवळतो। कण्व मुनींनी केले ते जवळ माते पुरी ममता। माझीच मुलगी असली पाहिजे, बाला ती म्हणून। मम्मी मला तुझी सारखी आठवण येते का? पण पप्पांच्या समोर सारं दुःख गिळावं लागत, त्यांनाही त्रास होतो। मम्मी किती छान गाणं म्हणत होतीस तू। सख्या मैत्रिणी तिचीच ती जला जन्म कथा सांगती स्वर्ग लोकीची कुणी अप्सरा माय तुझी होती इंद्र सभा नायिका तीचे नाम असे मेनका। मम्मी एक संगीतिका करत होती शाकुंतल, त्यातल्या वेळी सहज आठवले मला। म्हणूनच म्हणतो बंद का ते गाणं, त्रास होतो मला त्याचा, त्रास होतो मला त्याचा। नाही ही माझी मुलगी नाहीये, हिला माझ्याबद्दल प्रेम वाटत नाहीये, हिला आईच्या बद्दलच फक्त माया वाटत। आईनं म्हटलेले गाणे हे पुन्हा पुन्हा आठवून म्हणत। आईच्याच तसबिरीला हिनं फुलं वाढले, माझ्या तसबिरीला हिनं काही नाही वाढलं। कुमार कुमारच हा मुलगा आहे। माझी सून बरं जातीचे, मी प्रेम करताना माझ्या प्रेयसीची मी जात पाहिली नाही, गोत पाहिलं नाही। जसं बीज तसा कोंब दिसतो माझ्यासारखा, वागतो माझ्यासारखा, कुमारच माझा मुलगा असला पाहिजे। तू तरी सांग जेनी, कुमार घर सोडून चाललाय का? हे काय घर आहे? 24 तास डोक्यावर लटकती तलवार, कानावर शिव्यांची लाख खोली,
नुसता फडी मारे पण झाले तरी काय असं पप्पा काहीतरी बोलले त्याला नुसते बोलले नाहीत चालता चालता असं त्रिवार म्हणाले मला कशा करता पण त्याला तुझं माझं प्रेम पसंद नाही पण पूर्वी असं कधी नुसतं दाखवलं देखील नाही त्यांनी त्यांनीच तर आपल्या लग्नाला संमती दिली होती ना पूर्वी ते माणूस होते आता सैतान झंझला त्यांच्या अंगात संतापाच्या उतरा भावले त्यांच्या डोक्यात सारखा आळा ओरडा दुःखानं वेडं होतं माणूस होत असेल मला नाही राहायचं वेड्याच्या हुकमतीखाली कुमार कसंही असलं तरी वडील आहेत ते नाते नसतील वृत्ती नाही मला खोटं वाटत नाही मला तिरस्कार वाटतो त्यांचा आई गेली त्यापेक्षा कुमार कुमार काय बोलतोस हे वाटतं तेच बोलतो ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी मी अनाथ झालो आई हेच खरं जगात नात असत बाकीचे नुसते व्यवहार ज्याच्या शिरावरचं आईचं छत्र ढळलं तो अनाथ पोरका कुमार तुझ्यासारखीच मलाही आईची क्षणोक्षणी आठवण होते पण पण काय बापाच्या संपत्तीचा मोह वाटतो तुला नाही रे काहीतरीच काय बोलतोस मग आपल्या आईने त्यांच्यावर प्राणापलीकडे प्रेम केलं होतं म्हणून तरी या अवस्थेत त्याला वेडेच्या हॉस्पिटलमध्ये ठेवायला तू डॉक्टर आहेस का महारोग झालेला माणूस किती प्रेमाचा असला तरी त्याला दूर ठेवावं लागतं खोट नाही तुझं म्हणणं कुमार पण मी महारोगी काय कुमारच्या मनात बापालेखी तिळ मात्र मायाने तो माझा तिरस्कार करतो आई बद्दलच त्याच प्रेम मनी मानसी ओसांत शिळावरच मातेचं छत्र झळलं तो पोरका अनाथ काय त्याचा शान शाता करतो मी त्यांना अशा अवस्थेत सोडून जाणं म्हणजे तुझ्या कठोरपणाची कमाल आहे त्यांच्या आजारावर उपाय शोधाल कि त्यांचा तिरस्कार कराल माझा एक कुमार मध्ये थोडा काळ गेला की का सारं काही स्थिरस्थावर होईल तोपर्यंत मी वेडावेन वेडा पप्पांच्या सारखा मला नाही राहायचं भूतकाळात तुझं ठीक आहे पण मी काय करू माझ्यावर सुद्धा पप्पा रागवतात ना कारण नसताना म्हणून काय रागवतात ना मग तूही चल तू डॉक्टर आहेस तुला कुठेही नोकरी मिळेल पप्पांनी अशा अवस्थेस हे बघ तुला अजून प्रेम वाटत असेल तर तू राहील मला कंटाळा आला वैताप छळेल मावशी 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 काय झालं मावशी काही नाही बाळानो घाबरू नका काय उठलीस का अगं ती आपली हे ते मनी मांजरी आहे ना बरं का ती आता त्या कपाटाच्या पाठीमध्ये व्यायली बरोबर तिचं ते पहिलं पिल्लू रे तो बोका बोका गट्ट करीत होता म्हणून मी घाबरून ओरडले काहीतरीच काय सांगतेस मावशी बोका आपली पोरं खातो हे नुसती म्हण आहे अगं म्हण कशी प्रत्यक्ष मी पाहिलं बोक्यानं पिलू खाताना आणि त्याला हाकरून दिलं पण मावशी काय खरंच बोका पिलू खातो खात असेल घरात नांदत असलं तरी मांजर हे जनावरच आहे जनावरांना आपलं पोर खाल्लं तर त्यात नवल नाही माणसाला माणूस खाण्याची वेळ आली आहे आता चला बाळू तुम्ही आता आज जा कला आज पप्पा आलेत ना हॉस्पिटल मध्ये हो छान झालं फार दुःखाने त्यांच्या मनावर परिणाम झाला होता माझी खात्रीच होती की ते हळूहळू निश्चितपणे ठीक होतील मला वाटतं आता त्यांचा स्वभाव अधिक शांत आणि प्रेमळ झाला असेल नाही सत्य परिस्थिती अगदी उलट आहे डॉक्टर मला तर वाटायला लागले काय पप्पांच्या मेंदूवर परिणाम झालाय त्यांचा मानसिक आजार वेड्याच्या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचलाय कशावर म्हणतो हे म्हणतेस माझा आणि कुमारचं ब्लड काढून घेतलंय त्यांनी आणि ते तपासण्यासाठी ते आज इथे आलेत असं कुठे आहेत ते त्यांच्याच ऑफिसमध्ये तपासतायत खरं गुड मॉर्निंग डॉक्टर गुड मॉर्निंग आपण मुलांचं ब्लड टेस्ट करतात आजाराची काही शंका तर नाही ना नाही मुलांना कसलाही आजार झालेला नाही आजार झालाय तो मला त्यांच्या रक्ताची तपासणी करून मी माझ्या आजारावरती उपचार करणार होतो
पण व्यर्थ, त्यांच्या रक्तामध्ये कसलाही फरक नाहीये, पाहा ना. फरक कसा असेल? मूर्खात फरक असला पाहिजे डॉक्टर. जगातल्या विज्ञान शास्त्रज्ञांना सांगा, म्हणा तुमचे शोध अपुरे आहेत, अणु परमाणूचं सामर्थ्य ओळखण्याच्या तुमच्या वर्गाला व्यर्थ आहेत. निसर्गाच्या रहस्याचा एक धागा देखील अजून तुम्हाला सापडलेला नाही. सामान्य माणसाचं अज्ञान हीच तुमच्या ज्ञानाची बैठक आहे. न्याय झुकती आहोत तुम झुकाने वाले हो. मूर्ख आणखीन मूर्ख करता आहात तुम्ही. तुम्ही का उभे आहात इथं? गेट आउट, गेट आउट, गेट आउट. काय ठरायचं राहिलं? पप्पांना वेळ लागला शंकर. दुःखातिशयाने चिडखोर होता माणूस, त्यांना वेळ ठरवणं फार धाडसाच होणार आहे. ठरवायचं आहे काय त्यात? आमचं रक्त तपासून घेतलं, बघा त्यांचे शहाणपणाचं कृत्य झालं. आणखी तुला कसला पुरावा पाहिजे त्यांच्या वेळाचा? ते गायने मी ठरवलं वेगळं राहायचं. मी जागा देखील बघून आलं भाड्याची. दादा विचार कर आणि मगच असला घरी पाहून. विचार करायला फुरसत म्हणून सांगितलं तुला. ते गायने उद्या संध्याकाळी तुम्हाला 7 वाजता इथून भेट. मी मला बाड बिस्तरा घेऊन येतो, आपण आपल्या नवीन जागेत जाऊ. सांगितलं पण नाही बिन नाही. उद्या संध्याकाळी 7 वाजता मला इथून भेट. तू आली नाहीस तर मी एकटा जाणार. मग तू यायला लागेल. येणार आहेस? सर्वात येतस ना? हे काय तुझ्या हातात पिस्तूल? गोट्यानं मांजरीच एकच पिलू खाल्लं मावशी. आता हे पिस्तूल 2 पिलांना खाणार आहे. म्हणे अरे काय चालवलंस काय? सारं रहस्याचा शेवट करणार आहे मी मावशी, शेवट. जे रहस्य विज्ञानाला उलगडत नाही, माझ्या बुद्धीला सापडत नाही, त्याचा शोध करण्यात आता मी माझं सामर्थ्य खर्च करणार नाहीये मावशी. नाही नाही मावशी नाही, आता सण नाही होत मावशी. नाही मावशी, कुमारचा जन्म केव्हा झाला होता? ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. आमचं लग्न झाल्यानंतर 7 महिन्यांनी कुमार जन्मला. 7 महिन्यांनी कुमार जन्मला. खरंय का नाही मावशी सांगा? हो, अपुऱ्या दिवसाचाच आहे तो. नाही, अपुऱ्या दिवसाचा नाही, पुऱ्या दिवसाचा पापाचा पुरावा आहे तो. एकदा पाप करणारी स्त्री पुन्हा पतिव्रता होऊ शकत नाही. ठाऊक कला तरी मला शांतता हवी आहे मावशी, शांतता. माझ्या डोक्यात प्रलय वाऱ्यासारखं भयंकर वारं भरारत आहे. ते मला आता शांत करायचं आहे, शांत. कला आणि कुमार, कुमार आणि कला यांना कायमचं नाहीस करून टाकायचं आहे मला, कायमचं. म्हणू माणूस आहेस की जनावर आहेस तू? जन्म आणि मरण ह्या गोष्टी माणसाच्या हातच्या नसतात. मनोहर, परमेश्वराच्या अधिकारात ढवळाढवळ करू नकोस, कोणी होऊ नकोस. अरे तुला तुझ्या आईनं 16 सोमवार करून मागून घेतलं, तिच्या पुण्यानुस तू तिळा इतका होता असतो ताडा एवढा झालास. मनोहर, तिच्या माग हाडाची काड करून मी तुला वाढवला, हाडाची काड करून मी तुला वाढवला. मनोहर, घाल मला गोळी, अगोदर मला गोळी घाल, घाल म्हणते ना, नाही तर ते पिस्तूल खाली टाक, टाक पिस्तूल खाली, टाक, टाक.
यार मावशी तुमच म्हणणं खरं आहे मावशी, जन्म आणि मरण ह्या गोष्टी माणसाच्या हातात नसतात मावशी. माझ्या पत्नीच्या पोटी जन्माला आलेलं माझं मूल हे परमेश्वराच, आणि तिच्या पोटी आलेला पापाचा गर्भ तोही परमेश्वराच. मावशी, एवढ्याचा एवढा मोठा झाला, परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतलं, पण तुमच्या सारख्या म्हाताऱ्या माणसाचं हे बोलणं अजून मनाला दटावत. मी काय करू तरी काय मावशी, मला सांगा मी करू तरी काय. संस्कार सावली सारखे जन्मभर पाठलाग करतात, पण माझी सावली, माझी सावली मी पुसू शकत नाही मावशी, माझी सावली मी पुसू शकत नाही. मी तसं काय करतोस, रडू नको मनोहर, रडू नकोस रे मनोहर. जन्मभर तू माझ्याशी प्रतारणाच केलीस, एका भल्या माणसाला आयुष्यातून उठवलंस. कलंकिनी कपटी, तुझ्या आत्म्याला स्वर्ग कधीही मिळणार नाही, नरकातच खितपत पडशील तू. पप्पा, मी निघालोय, आशीर्वाद मागायला आलोय तुमचा. कुठं चालला असतो? हे घर सोडून कुठेही, इथं राहणं असह्य झालंय मला, असह्य झालंय. कुमार, आता नाही त्रास होणार. उरकी सारखं सुख आणि शांती लाभेल तुम्हा दोघांना या घरात. माझ्या वागणुकीनं फार त्रास झाला ना तुला कुमार, पण आता नाही होणार, नाही होणार. चल माझ्या बरोबर सरबत घे. चल, अरे पाहतोस काय, बैस. लहानपणी तू असाच माझ्या हातून सरबत घ्यायचाच नाही. हो पप्पा, आज मम्मी असती तर आपण किती आनंदात असतो नाही. पप्पा 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 पप्पा, मी तुम्हाला उगीच मम्मीची आठवण करून दिली. मला माहिती आहे तुम्हाला मम्मीच्या आठवणीनं दुःख होत. पप्पा मला माफ. पप्पा, यापुढे तुम्हाला कधीही दुःख देणार नाही पप्पा. सरबत घे. पप्पा, मी जरा जाऊन येतो, जेनी माझी वाट बघत असेल, तिला घेऊनच येतो इकडे. कुमार, कुमार, कुमार,
मी निरपराध देवालाच निवाडा केला. ईश्वर न्यायी आहे, त्याचा निवाडा सर्वांनी मानलाच पाहिजे. मी मरावा असं भीती लिखित नव्हतं, हवा होता त्याच्याच दबी मृत्यू आला. मी निरपराध आहे, मी निरपराध आहे. निदान करता आलं नाही, पण विषबाधा झाली आहे निश्चित. तुम्ही असं करा, तुम्ही तुमच्या वडिलांना फोन करा, त्यांनीच ही केस आपल्या हातात घेतलेली बरी. पण पप्पा कसे येतील अशा परिस्थितीत, आणि येऊन उपयोग तरी काय? तुम्ही फोन तर करा, कुमारचं दैव जोरावर असेल तर स्मरण होईल त्यांना आपल्या डॉक्टर इंजनाचं. कला बोलते पप्पा, कुमार अत्यवस्थ आहे, तुम्ही ताबडतोब निघून या. मी येऊन काय करू? मी काय परमेश्वर आहे? आणि तो असतो तर मग तुझ्या मम्मीला नसतं का वाचवलं? मी एक सामान्य माणूस आहे, मी काही करू शकत नाही.
मेनका देवी कुठे आहेत? ती गेली. गेली म्हणजे? गेली म्हणजे वारली. वारली? देवसान झालं तिचं. मेनका वारली? अरे अरे अरे, फार वाईट झालं, फार वाईट झालं, फार वाईट. तुम्ही कोण? मी असाच एक दुर्दैवी माणूस आहे. नाव काय तुमचं? कमलाकर कामत. आपला परिचय? हे डॉक्टर मनोहर, मेनकेचे पती. मेनकेचे पती? डॉक्टर, डॉक्टर, मरणाच्या उंबरठ्यावर मी उभा आहे. या शेवटच्या क्षणी योगा योगानच तुमच्या दारी थबकलोय. मरण्यापूर्वी, मरण्यापूर्वी मला तुम्हाला काही सांगायचं. काहीतरी, काहीतरी फार महत्वाचं, फार महत्वाचं. काय सांगायचं होतं तुम्हाला? सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. मी गोव्याचा, मेनकाबाई राहत होत्या ते महाडतोळ हेच माझं गाव. लग्नाआधी तिच्यावर माझं प्रेम होत, वेळ प्रेम होत. तिचा मामा अत्यंत धनलोभी, 5,000 रुपये दिले की माझं तिच्याशी लग्न करून देणार होता. पण माझ्याजवळ पैसे नव्हते. मी वडिलांची जमीन विकली, घर विकला आणि त्या लोभी माणसाला 5,000 रुपये दिले. थोडं काय झालं? त्यांच्या रिवाजाप्रमाणे आमचं लग्न ठरलं. पण एकाएकी मेनका घरातून नाहीशी झाली. तिच्या मामानं मला जाणून बुजून फसवलं. या माणसाला धडा कसा शिकवावा या विचारानं मी रात्रंदिवस चढत होतो. दोन एक वर्षानं मेनकेची म्हातारी आई वारली, मेनका गोव्यात आली. मेनकेनं आपल्या माहेरी पाऊल टाकलं आणि माझ्या मनातील वासनेनं फडा उचलला. ती नागिन दंशासाठी संधी शोधू लागली, वाट हुडकू लागली. तुझा यजमान कमलाकर कामत. आता मला तुझ्या मामाशी काही एक कर्तव्य नाही, मला तू हवी आहे. 2 वर्ष झाली या संधीची वाट पाहत होतो मी डोळ्यात तेल घालून. तुझ्या मामानं मला बनवलं, 5,000 रुपयाला बुडवलं. तुझ्याशी माझं लग्न लावून देणार होता तू. शपथ, मला याच्यातलं काही माहिती नाही. सगळं माहिती आहे तुला आणि म्हणूनच मी सूड घेणार आहे तुझ्यावर. मला तू फार आवडतेस मेनका. मामा, मामा बंदोबस्त केलाय मी. या मारा तुझा दैव फरक करणार नाही. हा दिवस, हा एक क्षण तुझ्या माझ्या मिलनासाठी राखून ठेवलाय मी तिनं.
हा चांद विकत घेतलाय मी 5000 रुपयाला. मुलाचं रडू कानी आलं आणि मी थबकलो. मेनकेचं लहान बाळ पाळण्यात रडत होत. मेनकेचा मुलगा. मेनका आता केवळ एक तरुण देवदासी नाही, ती आई आहे. कुण्या भल्या माणसाची विवाहित स्त्री आहे. सौभाग्यवती, सुवासिनी, पुत्रवती. का कुणास ठाऊ, त्या रडत्या मुलाला मी उचलून घेतलं. मी त्या मुलाला घेऊन त्याच्या आईकडे आलो, ती बेशुद्ध होती. मी मूर्तीच्या जवळ ठेवलं. वात्सल्याच्या सुगंधानं ते बाळ रडायचं थांबलं. यशोदा कृष्णाचं दर्शन घ्यावं तसं मी त्या मायलेखनाचं दर्शन घेतलं आणि फार वर्ष झाली या गोष्टीला. थोड्या दिवसापूर्वी मी प्राणांतिक आजारी असताना मेनकेचं हे पत्र मला मिळालं. मरणाची नसेल पण 22 वर्षापूर्वी आपल्या पशुतुल्य वासनेला बळी पडलेली मी एका भागिनी आहे. आजवर मी माझ्या नवऱ्याशी प्रतारणाच केली, पण मी हे क्रूर रहस्य माझ्या नवऱ्याला सांगून शांतपणे मरणार आहे. माझी कला, माझी मुलगी ही तुमची मुलगी आहे. आपण एवढं करा, माझ्या मुलीला तुम्ही सांभाळा. ईश्वर तुम्हाला तुमच्या अपराधाबद्दल क्षमा करो. एक दुर्दैवी स्त्री सौमेनका मोहिले. वाचलत पत्र. तुम्ही झाला त्याहूनही अधिक अस्वस्थ झालो मी हे पत्र वाचून. मेनका निर्दोष होती. तिच्या भयचकित मनात उगीचच ही गोष्ट राहून गेली. ती बेशुद्ध असताना तिचं सतीत्व विटाळलं गेलं असलं पाहिजे असा एक तिनं भ्रम करून घेतला होता. कला माझी नाही, ती तुमचीच आहे डॉक्टर साहेब. मेनका निर्दोष होती. अंगात चालण्याची शक्ती नसून सुद्धा हे सांगण्यासाठी मी इथवर आलोय डॉक्टर साहेब. हे मेनकेला सांगता आलं असत तर फार बरं झालं असत डॉक्टर. मेनका निरपराध होती, निष्कलंक होती, पवित्र. कुमार, डोळा उघड कुमार. मी आलो तुझा पप्पा. कुमार, इट्स टू लेट डॉक्टर. नो, इट्स नॉट टू लेट डॉक्टर. इट कॅन बी टू लेट.
डॉक्टर येस ऑपरेशन की तैयारी झाली पेशंट टेबल वर है तुम्ही चला मी आलो वेल बॉय चला डॉक्टर चला ये सुन भाई आता मला कुमार ची काळजी नाही अगर तुझा प्रेमानच वाचला तो सुन भाई कुमारला इतक्यात काही खायला द्यायचं नाही फक्त त्याच्या शेजारी बसायचं आणि फुलांचा वाल द्यायचा समजलं ना चल कुमार जी